उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी राजकीय खेळी आताची सर्वात मोठी बातमी. तर मी सांगली सोडली असती म्हणत विश्वजित कदमांसमोरच उद्धव ठाकरे अखेर बोलले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महत्वाचं विधान केलं आहे. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाला होता. काँग्रेस नेते विशाल पाटील या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनीही या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला द्यायला विरोध केला होता. उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभेत विश्वजित कदम यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. विश्वजित कदम हे माझे उत्तम सहकारी आहेत. आघाडी करतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला त्यांच्या मतानुसार कशा जागा मिळतील. सांगलीची जागा काँग्रेसकडे होती हे गेलं मान्य आहे. पक्षाचा नेता म्हणून मिरवणं सोपं आहे पण कार्यकर्त्यांना जपणं अवघड आहे. रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जिंकणाऱ्या जागा आम्ही सोडल्या. भाजपने आमचा विश्वासघात केला नसता तर आम्ही भाजपसोबत राहिलो नसतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहे. सांगली विश्वजितला देत आहेत हे समजलं असतं तर मी सांगली सोडली असती. आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. शिवसेना उद्या कोणाच्या आड येणार नाही. तुमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा हिसकावून घेण्यासाठीच आलो आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या देशावर कोण राज्य करणार हे तुम्ही ठरवता. या क्षणाला मोदींचं भविष्य तुमच्या हातात आहे. पूर आला, कोणतंही संकट आलं की मोदी आले का? आज महाराष्ट्रभर फिरत आहेत. आज पंतप्रधान मोदी माझं कौतुक करत आहेत. पहिल्यांदा शिवसेनेचं कौतुक करा, रात्रीचं कारस्थान करून माझ्या सरकारला पाडलं आणि आज माझं कौतुक करता. एका बाजूला नकली शिवसेना म्हणता, दुसऱ्या बाजूला कौतुक करता असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळू द्या की सांगा. आगामी काळामध्ये काँग्रेसची जागा उद्धव ठाकरेंकडे सोडणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळू द्या नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पुढे रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.